त्याची माहिती घेतो मी, मला माहिती नाही आहे. एक मिनिट सर, कोणी काय ट्विट केलं ते मला माहिती नाही. एक मिनिट सर, त्याची माहिती मी घेतो आणि त्याच्यावर नंतर बोललेलं उचित होईल. चला, परंतु एवढंच आहे, मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे, केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांचा सूड भावनेने दुरुपयोग करणं योग्य नाही, उचित नाही, लोकशाहीला ते घातक आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. नारायण नारे यांनी सांगितलेलं आहे की मातोश्री देखील ईडीच्या रडारवर आहे आणि आज त्यांनी तसं वक्तव्य करून ट्विट केलं. अशा धमक्यांना, अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरलेली नाही, घाबरणार नाही. त्यामुळे मी एवढंच या प्रसंगी सांगतो की केंद्रीय तपास यंत्रणांनी जे चुकीचं असेल त्याच्यावर जरूर कारवाई करावी, परंतु सूड भावनेने राजकीय आक्षापोटी अशा प्रकारची कुठली कारवाई करणं योग्य होणार नाही, उचित होणार नाही. तरी चुकीची संस्कृती सुरू झाली अशा पद्धतीने, मी आता सांगितलं आहे की याच्यामध्ये जे चुकीचं आहे त्याचा जरूर तपास करा, परंतु राजकीय आक्षापोटी अशा प्रकारच्या कारवाया लोकशाहीमध्ये, लोकशाही आहे महाराष्ट्रामध्ये, महाविकास आघाडीचं सरकार आमच्याकडे नंबर आहेत आणि लोकशाहीमध्ये नंबरचं महत्त्व खूप आहे. महाविकास आघाडी या ठिकाणी काम चांगलं काम करते राज्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्यामुळे अशा प्रकारचं जे काही सुरू आहे ते योग्य नाही. सर, याच्याबद्दल एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.